नासामध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणारा ठगबाज ओमकार तलमले याच्यावर मुक्का लागण्याची शक्यता आहे. ओमकारनं तब्बल 111 जणांची फसवणूक केली आहे. त्यातील 33 जणांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. एवढंच नाही तर या भामट्यानं नागपुरातील 2 व्यापाऱ्यांचं अपहरण करून त्यांची हत्याही केली होती. या हत्या प्रकरणात त्याला अटक झाल्यावर त्यानं केलेल्या फसवणुकीचे कारनामे समोर आले होते. त्यामुळे दुहेरी हत्याकांड आर्थिक फसवणूक हे गंभीर गुन्हे बघता नागपूर ग्रामीण पोलीस ओमकारवर मुक्का लावणार असल्याची माहिती आहे. तर याबद्दल पोलिसांनी काय माहिती दिली आहे बघूयात. मोका का भी हम वेरीफाई कर रहे हैं क्योंकि ओमकार जो है मेन अक्यूज्ड है, उनके साथीदार बाकी के लोग हैं. बट मोका के तहत में ऑलरेडी चार्जशीट्स वगैरह जो है जाने चाहिए, उसका भी हम चेक कर रहे हैं. अगर मोका के लायक का केस है यानी हम मोका अगर बिठा सकते हैं तो 100% वील डू दैट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.